आम्ही दरवर्षी पर्यावरणपूरक संस्कार विद्यार्थ्यांना म्हणून व्हावेत या उद्देशाने शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आम्ही घेत असतो. ही कार्यशाळा आम्ही दरवर्षी घेतो. या कार्यशाळेचे हे 11वे वर्ष आहे. मागील कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना ह्या शाडू मातीच्या कार्यशाळेमध्ये सहभाग घेता आला नाही, पण परंतु ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांनी गणपती बनवले होते. पण आता शाळा या पुन्हा सुरू झालेल्या आहेत व्यवस्थित. यामुळे ही कार्यशाळा आमच्या विद्यालयामध्ये आम्ही काल घेतली आणि या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला आहे. विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने शाडू मातीपासून हे गणपती बनवतात आणि इथेच ते बसून रंगवतात सुद्धा. या कार्यशाळेसाठी आमच्या विद्यालयाच्या माननीय प्राचार्य डॉक्टर बाफना मॅडम, उपप्राचार्य समदरिया सर, पर्यवेक्षक पवार सर आणि या कार्यशाळेमध्ये माझे सर्व शिक्षक सहकारी पोलगिरी सर, नरोटे सर, एल आर जैन सर, नेसल गुळेजा सर, आर पी चव्हाण सर या सर्वांनी मोलाचे मला सहकार्य केले आणि विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा आनंद घेत शाळेत खूप छान अशा शाडू मातीच्या मूर्त्या बनवल्या. विद्यार्थी ह्याच मूर्त्या घरी गणेश उत्सव काळामध्ये घरी प्रतिस्थापना करतात आणि मनोभावे याची पूजा करतात. या कार्यशाळेच्या दरम्यानच मी विद्यार्थ्यांना ही शाडू मातीची मूर्ती विसर्जनाच्या वेळी घरीच विसर्जन करा एका पाण्याच्या टॉपमध्ये आणि या शाडू मातीचा पुनर्वापर करून उर्वरित जे पाणी आहे ते झाडांना टाका. निर्माल्य जे असणार आहे ते निर्माल्य खत म्हणून झाडांना वापरा. अशा सर्व पर्यावरणपूरक गोष्टी विद्यार्थ्यांना या कार्यशाळेदरम्यान मार्गदर्शन केले जाते.